एके दिवशी सकाळी विश्वासघातकी लांडगा जंगलात शिकार करत असताना त्याला एक सारस कुटुंब आकाशात उडताना दिसलं. त्याने टेकड्यावर घरटं बांधलं होतं आणि या घरट्यात त्यांची अंडी होती हे त्याला माहीत होतं आणि त्यावरून त्याला एक कल्पना सुचली. मला कळलं की काय खायचं आहे. सारसाची अंडी, पण मला त्या टेकडीवर कसं जायचं याचा विचार करायचा आहे. आणि त्या घरट्यात एक लहानसं बदकाचं पिल्लू होतं जे शांतपणे झोपलं होतं. त्याच्या सारस भावाने त्याला उठवण्यासाठी बेल वाजवली. अरे उठ बदका. क्वॅक 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 क्वॅक. बदकाचं पिल्लू उठलं आणि विचारू लागलं. ओ काय चाललंय. अरे आम्ही उडायला चाललो आहोत आणि हो मध्ये झोपून जाऊ नकोस हा, नाहीतर लांडगा तुला खाऊन टाकेल. लांडगा? होय, कारण तू आमच्या सारखा उंच उडू शकत नाहीस ना. चल आम्ही निघतो, नंतर भेटूया, बाय बाय. पण त्यांना हे माहित नव्हतं की विश्वासघातकी लांडगा त्यांना आधीच पाहत होता आणि योजना आखत होता. जेव्हा सारस भावंड आकाशात उडाले तेव्हा बदकाच्या पिल्लाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तो त्याचे लहानसे पंख फडफडवू लागला. त्याला आशा होती की तो एक दिवस उडू शकेल, पण त्याच्या सरावात व्यत्यय आला जेव्हा त्याला झुडपामध्ये काहीतरी चमकताना दिसलं. अरे ते काय? त्याने पाहिलेली चमकदार गोष्ट म्हणजे लाल बुटांची जोडी होती. हे किती सुंदर आहेत, पण ते माझ्या पायात बसतील का? लाल बूट घालून तो जमिनीवरून वर उचलला गेला आणि क्षणभरातच उडू लागला. हा हा, मी उडत आहे, मी उडत आहे. बदकाचं पिल्लू लगेच सारस कुटुंबांच्या मागे मागे गेलं. अरे बघा, बदकाचं बाळ आलं आहे. अरे वा, तू एवढा उंच कसा काय आलास? माझ्या जादूच्या लाल बुटांबद्दल धन्यवाद. पहा. खाली लांडगा त्यांना पाहत होता. तो खूप चकित झाला होता. जादू, लाल शूज. आता माझ्याकडे एक उत्तम योजना आहे. रात्री जेव्हा सारस कुटुंब आणि बदकाचं पिल्लू झोपलं असताना लांडगा हळूच त्यांच्या जवळ आला. लाल शूज अगदी अंधारातही चमकत होते आणि त्याने आपले पंजे उगारले आणि ते दोरीने ओढून घेतले. उद्या सकाळ होताच मी एका सारसाच्या अंड्याचं ऑमलेट खाणार. सकाळचा सूर्य उगवल्याबरोबर बदकाच्या पिल्लाला जाग आली, पण त्याच्या शेजारी त्याचे लाल शूज दिसले नाही तेव्हा तो घाबरला. अरे बापरे, माझे शूज, माझे जादूचे शूज इथे नाहीत, आता मी कसा उडणार? बदकाचे बाळ आई सारस आणि त्याच्या भावंडांना शोधण्यासाठी धावत होता. आई सारस, माझा भाऊ, कुठे आहेस तू? पण तो त्यांना कुठेही सापडला नाही. मी माझ्या शूज शिवाय उंच उडू शकणार नाही. बदकाचं बाळ दुःखाने रडत असताना त्याला विश्वासघातकी लांडगा डोक्यावरून उडताना दिसला. यो हो हो हो, मी उडतोय. सारसाची अंड मी येतोय, नाश्त्याची वेळ झाली आहे. अरे माझे शूज, लांडग्याने माझे शूज चोरले. बदकाच्या बाळाने लांडग्याच्या मागे जायचा प्रयत्न केला, पण त्याच्या लहान पंखांमुळे तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि तो पुन्हा जमिनीवर पडला. मला विश्वासघातकी लांडग्यापासून अंडी वाचवायची. मी उडू शकलो असतो तर. लांडगा जादूच्या शूज सह घरटात उतरला आणि कर्कोच्याच्या अंड्यांकडे पाऊल टाकलं. बदकाचं बाळ त्याला एक एक करून अंडी मिळवण्याचा प्रयत्न करताना पाहत होत. सारसची अंडी धोक्यात आहेत, मी लांडग्याला अडवायला हवं. बदकाच्या बाळाने आपले सर्व धैर्य एकवटलं आणि शक्य तितके पंख फडफडवले.
अंडी, मला अंडी वाचवायला हवीत. शेवटी बदकाचं बाळ उडत होत, आकाशात उंचावर उडत होत. पहिल्यांदाच मी उडत आहे, होय मी उडू शकतो. बदकाचं बाळ उतरलं आणि लांडग्यावर चढलं. त्याने जादूचे शूज धरले आणि लगेच ओढले. इवले अशा बदक शूज. त्याच क्षणी सारस कुटुंब त्वरेने बदकाच्या बाळाकडे आलं आणि रागाने लांडग्याला घरट्यापासून दूर नेलं. विश्वासघातकी लांडगा खाली चिखलात पडला. वाचवा मला. सारस कुटुंबाने अंडी वाचवल्याबद्दल बदकाच्या बाळाचे आभार मानले. आता तू आमच्या सारखाच उंच उडू शकतोस. हो खरच. मग आता कुटुंब म्हणून एकत्र उडायची वेळ आली आहे मुलांना. बदकाच्या बाळाला खूप आनंद झाला की तो उडू शकतोय. आणि त्या दिवसापासून त्याला समजलं की त्याने कधीही प्रयत्न करणं थांबवू नये आणि त्याला जादूच्या शूजची गरज नाही. त्याला फक्त धैर्य आणि चिकाटी हवी होती. त्यामुळे बदकाचं पिल्लू हे एकमेव शूर बदक बनलं जे आकाशात सारसांसह. वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या दोन मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या दोन मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीचात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्राई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी काम करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेलाला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली आणि अंग शेकता शेकता तेथे झोपी गेली. असेच दिवस सरले. एक दिवस शहरात राजा द्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टी मध्ये आमंत्रित केलं जात आहे. सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं. पार्टी मध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्या पैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू हो नाही. आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया.
सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली. बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बचावत असे. आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार. शेवटी तो दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली. सिंड्रेला सिंड्रेला लवकर ये, कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विचार ना, सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळ पर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले. मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण, तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवी आहे, बोल करीन नाही. चला मुलींनो, पार्टीला झाला उशीर होतोय, आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व काम झालीच पाहिजेत. सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसत. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे. सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडा गाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं. मग ती घोडा गाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली. तिची सुंदर घोडा गाडी महाला समोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखले देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरंच
पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती। राजकुमार पहिल्याच भेटीत त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला। सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते। तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला। सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता। अरे वा, तो आपल्याकडेच येतोय। नाही, तो माझ्याकडे येतोय। पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला। हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले। राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली। सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते। ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते। सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला। अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं। मध्यरात्र उलटून गेली होती। त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं, घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील। घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडलं आणि ती पळू लागली। जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती, तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता। जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली, घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होत। जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला, तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला। हा बूट कोणाचा आहे ते शोधा, मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल, तिला शोधून काढा। सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली। ती राजकुमारा बरोबर घालवलेला वेळ आठवू लागली। तिला माहित होत की तिच्या जवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती। राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होत, आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं। राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकिणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही। शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली। राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली। सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली। तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला। नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा। किती दयनीय गोष्ट आहे, राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार? माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता। पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय। नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता। आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर? त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही। सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली, पण खिडकी खूप उंच होती। ती रडू लागली। तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्या जवळ आले। माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवलंय, चावी तिच्याकडेच असेल। उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला। सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती। तुम्ही उद्या का नाही येत?
आज त्या खूप दमल्या आहेत आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये. उंदराने सावत्र आईच्या स्कर्ट वर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका, मला सुद्धा बूट घालून पाहायचं आहे. सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोर जोरात हसू लागल्या. शांत व्हा, राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचा आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्या सोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारासमोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्याच सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच, माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं आणि आनंदात जगू लागले. छोटी जलपरी आणि अदृश्य मासळी. एकेकाळी महासागराच्या जगातली सर्वात सुंदर जलपरी आरिया आणि प्रिय राजकुमार एडवर्ड एका क्रूज जहाजावर स्वार झाले आणि समुद्र सफारीला रवाना झाले. त्यांचा प्रवास इतका छान होता की सकाळच्या सूर्याच्या सौंदर्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. माझ्या राजकुमारा, मी माझं उर्वरित आयुष्य असंच तुझ्यासोबत प्रवासात घालवू शकते. एडवर्ड आणि आर्याने पाहिलेल्या प्रत्येक द्वीपावरून हंगामी फळं घेतली. अननस, आंबा, नारळ, पपई, राजबेरी, केळी, लिंबू आणि बरंच काही. साता समुद्रातले डझनावारी चविष्ट फळं. जेव्हा ते त्यांच्या महालात परतले तेव्हा ते ही फळं त्यांच्या राज्यातल्या लोकांना भेट द्यायला चालले होते. एक दिवस जेव्हा राजकुमार आणि छोटी जलपरी आरिया समुद्र निहाळत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाण्यात कोणताही समुद्री जीव नव्हता. माझ्या राजकुमारी, आपण कित्येक दिवसात समुद्रात एकही मासळी पाहिली नाहीये, असं का? हो, मी सुद्धा पाहिलं. माझा मित्र डॉल्फी कित्येक दिवसात दिसला नाही. पाण्याच्या खालच्या जगाबद्दल काळजी करत छोट्या जलपरीने निर्णय घेतला की ती पाण्याच्या खालच्या राज्याची पाहणी करायला जाईल आणि तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना भेटून येईल. प्रिन्स एडवर्ड तिला जहाजाच्या टोकाला घेऊन गेला. आरिया काळजीत होती. माझ्या राजकुमारा, जर मी सूर्यास्तापर्यंत परत आले नाही तर समजून जा की पाण्याखाली काहीतरी गडबड आहे. छोटी जलपरी आरिया जहाजाच्या टोकाशी गेली आणि समुद्रात निघून गेली. जशी ती पाण्यात उतरली तिचे मानवी पाय जादूने शेपटीत परावर्तित झाले. आरिया वेगाने पोहत खोल समुद्राच्या साम्राज्याकडे पोहत गेली. पण आजूबाजूला एकही मासळी दिसली नाही. समुद्र खूप शांत, थांबलेला आणि खूप रिकामा भासत होता. तिने तिच्या मित्रांना हाका मारल्या. डॉल्फी, विली, खेकड्या, कुठे आहात तुम्ही सगळे? पण कोणीही उत्तर दिलं नाही. आर्याला वाळू आणि पाण्याशिवाय आणखी कसलाही आवाज आला नाही. दिमागदार खोल समुद्री राज्य आणि संपूर्ण जगमगणारा निळा समुद्र शांत आणि रिकामा वाटत होता. छोटी जलपरी आरिया
वाळूत एका शंखाजवळ पोहत गेली. शंखाने एका डायरीप्रमाणे पाण्याच्या खालच्या जगातील प्रत्येक आवाज आणि प्रत्येक लाटेला जादूने रेकॉर्ड केलं होतं. आर्याने शंख तिच्या कानाला लावला आणि जे काही घडलं होतं ते ऐकू लागली. आमच्या पाण्याखालच्या घरात तो एक उत्साहाचा आणि मजेदार दिवस होता. रंगीत मासळ्या, डॉल्फिन आणि जेलीफिश मस्ती आणि मजा करत होते. जसा सूर्यप्रकाश पाण्याच्या माध्यमातून गाळला जाऊन समुद्राच्या तळाशी पोहोचला, दुष्ट चेटकीण वेगा आणि तिचा सहाय्यक साप आला. मी असं ऐकलं की ते राज्याचा खजिना चोरायची योजना बनवत होते, जेणेकरून वेगाला तिचं राज्य स्थापित करता येईल, किंग पोसायडन आणि त्यांच्या कुटुंबापासून दूर. मग वेगा आणि तिचा साप शार्क टोईला भेटले आणि गायब झाले. मी जे काही ऐकलं ते राजाला सांगण्यासाठी मी वाळूतून पुढे जाऊ लागलो, पण मी जे पाहिलं त्याने मी चकित झालो. एक खूप मोठं मासे पकडायचं जाळं, ते हळूहळू पाण्यात उतरत होत. मी खूप घाबरलो होतो, म्हणूनच मी लगेच स्वतःला लपवलं. आर्या जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिने शंख तिथेच ठेवला आणि लगेच मासे पकडणाऱ्या जाळ्याच्या शोधात निघून गेली. थोडं पोहत गेल्यावर तिला समुद्री प्राण्यांनी भरलेलं एक विशाल मासे पकडायचं जाळं सापडलं आणि तिचा सर्वात चांगला मित्र डॉल्फी त्यात होता. ओह डॉल्फी, मी शेवटी तुला शोधून काढलं. आर्या लवकर आम्हाला वाचव, या प्रकारचे आणखी दोन मासे पकडायचे जाळे आहेत. जेव्हा जलपरी त्यांना वाचवण्याची योजना आखत होती, प्रिन्स एडवर्ड त्याच्या जहाजावर तिच्या उत्तराची प्रतीक्षा करत होता. तिला जाऊन खूप वेळ झाला होता, म्हणून प्रिन्स एडवर्ड काळजीत होता. त्याने जादूची समुद्री धूळ बाहेर काढली आणि गिळून टाकली आणि मग पाण्यात उडी मारली. राजकुमाराने जशी पाण्यात उडी मारली, राजकुमारचे मानवी पाय शेपटीत बदलले आणि तो आर्याला शोधण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी पोहू लागला. इकडे छोटी जलपरी मासे पकडायचे तिन्ही मोठे जाळे एकत्र आणण्यासाठी संघर्ष करत होती आणि तिने पाहिलं की वेगा आणि साप या मासे पकडण्याच्या जाळ्यात होते. वेगा, साप, तुम्ही या जाळ्यात कसे अडकलात? माझा विश्वासच बसत नाहीये. तू पाण्यात काय करतेस? मला तर वाटलं होतं की तू माणूस बनलीयस. मी माझ्या समुद्री मित्रांना कधीच सोडणार नाही. मी तुला वाचवायला आले. आम्हाला वाचवायला? तू? ती म्हणाली की ती आपल्याला वाचवेल माझी मालकीण. ती असं म्हणाली? तू ऐकलं नाहीस का सापा? तुमचे सगळे हात जाळ्यात अडकलेत वेगा, तुम्ही मदतीशिवाय निघू शकणार नाही. असं तुला वाटतं? दुष्ट समुद्री चेटकिणीला घमेंड होती. तिने कोणाच्याही मदतीशिवाय मुक्त होण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. सापा, मला मदत कर, माझा चौथा हात लवकर ओढ. माझी मालकीण. तुझ्या दोन्ही डोक्यांचा वापर कर मूर्खा. मी हे नाही करू शकत माझी मालकीण. वेगा थांबा, तुम्ही आणखी गुंतवत चालला आहात. जेव्हा जलपरीने वेगाला चेतावणी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मच्छीमारांनी वरून आणखी एक जाळं टाकलं आणि दुर्दैवाने जलपरी सुद्धा त्यात जाळ्यात अडकली. मी अडकले, बापरे, आ, मी आणखी जाळी शोधायला हवी होती. ओह नाही, हलू नको सारिया, तू आणखी अडकणार आहेस. मी तुझ्या समोर इथून निघून जाईल आणि अख्खं राज्य नष्ट करून टाके. जेव्हा जलपरी आर्या जाळ्यात संघर्ष करत होती, प्रिन्स एडवर्ड आला. एडवर्ड, एडवर्ड. राजकुमारने त्याची सर्व शक्ती आणि त्याच्या छोट्या चाकूने आर्याला लगेच जाळ्यातून बाहेर काढलं. आपल्याला लगेच समुद्री डाकूना रोखावं लागेल राजकुमारी, चला लवकर चला,
नाहीतर ते आणखी जाळी टाकतील. वाट पहा, आम्ही तुम्हाला वाचवू. जलपरीने जाळीच्या दोरीचा पाठलाग केला आणि एवढी लवकर पोहत गेली की प्रिन्स एडवर्डला तिला पकडणं कठीण गेलं. त्यांना ठाऊक होतं की आणखी जाळी टाकण्याआधीच त्यांना समुद्री डाकू मच्छीमारांना लवकर रोखणं गरजेचं होतं. आरिया पाण्याच्या पृष्ठभागावर आली आणि मच्छीमारांवर ओरडली. हे समुद्री डाकू मच्छीमारांनो, तुम्ही समुद्रात जाळं नाही टाकू शकत. खाली हजारो समुद्री जीव राहतात, तुम्ही त्यांना इजा करू नका. समुद्री डाकू मासेमाऱ्यांनी आरियाकडे दुर्लक्ष केलं आणि आणखी एक जाळं समुद्रात टाकायचा प्रयत्न केला. इकडे आरियाने तिचे हात जोडले आणि हवेत उडू लागली. समुद्री लुटारूंनी जेव्हा जलपरीला पाहिलं तेव्हा ते घाबरले आणि चकित झाले. समुद्रावर आर्याच्या जादूच्या शक्तीने विशाल लाटा आणि वादळी वारा निर्माण केला आणि समुद्री डाकू मच्छीमारांच्या जहाजाला त्यांची जाळी आणि पाण्याखालच्या साम्राज्यापासून खूप लांब पाठवून दिलं. लांब, खूप लांब. प्रिन्स एडवर्डने जाळं कापण्याचं काम वेगानं केलं आणि पाण्याखालचे जीव स्वतंत्र झाले. अर्थातच काही दुष्ट जीव होते जे लगेच पळून गेले आणि त्यांनी राजकुमार आणि आर्याचे आभार सुद्धा मानले नाहीत. जरी वेगा वाचली होती तरीही ती रागात होती की जलपरी आर्याने तिला वाचवलं. माझ्या मालकीण, छोट्या जलपरीने खरच आपल्याला वाचवलं ना? हो ना. भलेही आपण तिच्यामुळे वाचलो असू सापा, पण यामुळे माझं मिशन कधीच बदलणार नाही. मी ते राज्य नष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि सगळा खजिना माझा होईल. छोट्या जलपरीच्या समुद्री मित्रांनी त्यांना वाचवल्याबद्दल तिचे आणि राजकुमारचे आभार मानले. आम्ही नेहमीच पाण्याखालच्या जगाचे रक्षण करू, काळजी करू नका. आणि समुद्री जीवांनी आरिया आणि एडवर्डच्या जहाजाचं नेहमीच रक्षण करण्याचं वचन दिलं आणि पुन्हा एकदा समुद्री जीव गर्द निळ्या लाटांवर आनंदाने पोहू लागले. आरिया आणि राजकुमारच्या चांगल्या मनाचे आणि साहसाचे आभार. पाण्याखालच्या राज्यात आता शांतता होती, जी येथून पृथ्वीवर चारी दिशांना पसरली आणि त्यानंतर सगळे आनंदात राहू लागले. Everything is fine, friends with me. The king called me the little mermaid, the very best daughter of the king of the sea. Just look around, you will see the joy, a beautiful life and the ocean roar. Dancing in the moonlight, the deep blue sea is my safe place, where my family is hidden from the waves. Just look around.